युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी खासदार दिलीप गांधी यांची निवड झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली. याबाबत त्यांनी जीवन न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही केंद्र सरकारचे एक मोठे ऑर्गनायझेशन आहे. या ऑर्गनायझेशनमध्ये एक ऑफिसर्स म्हणून आणि स्टाफ म्हणून अशा दोन वेगवेगळे विषय आहेत. त्याचा त्या दोन विषयामध्ये एक जनरल आणि एक SC ST चा पण असा विषय आहे. तर ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनचे सेक्रेटरी श्री पोळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या एक महिन्यापासून माझ्या त्या संपर्कात होते आणि त्यांनी आग्रह धरला होता की तुम्ही आमच्या ऑर्गनायझेशनचं प्रेसिडेंट व्हावं म्हणून. तर मी परवा त्याला मान्यता दिली. आणि एक असं की ह्याच्या माध्यमातून एका सरकारची पण चांगल्या पद्धतीची सेवा होते आणि कर्मचाऱ्यांचीसुद्धा एक चांगली त्यांची सेवा करण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. त्यामुळे मी त्यांना विश्वास दिला की तुमच्या न्याय हक्कासाठी मी तुमच्याबरोबर असेल आणि देशाच्या एकंदरीत विकासाच्या वाटामध्ये आपण सगळेजण मिळून विकासाकडे पण वाटचाल करू आणि त्याचबरोबर या UTIच्या सर्व अधिकाऱ्यांचं शिपायापासून तर मॅनेजरपर्यंत सर्व लोकांचं हित जपण्याचं काम पण मी निश्चितपणे करेन असा विश्वास या निमित्ताने त्यांना व्यक्त केला.